छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। मला अतिशय आनंदाने सांगायचं आहे की जे 40 वर्षामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या असलेल्या अनेक स्थित्यांतर झाले, अनेक बदल झाले, मग त्याच्यामध्ये इथून मागच्या लोकप्रतिनिधीकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे जुन्नर हे महत्त्वाचं तहसील असून देखील प्रांत ऑफिस असेल, RTO असेल, जिल्हा रुग्णालय असेल, MACB असेल, फॉरेस्ट ऑफिस असेल, किंबहुना आपल्या माहितीसाठी सांगतो की मोठा असलेला शैक्षणिक संकुल असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करता एकदाही ते आणण्याची ताकद लोकप्रतिनिधींनी आपल्या खुर्चीची लावली नाही। शेवटी जनतेची खुर्ची आहे आणि आज पिंपळगाव जोगाच्या बाबतीमध्ये 4 सप्टेंबरला जे परिपत्रक आलं त्याच्यामध्ये उपविभागीय कार्यालय जे गेलं त्याच्या अनुषंगाने निवडणुकीच्या शेवटच्या 2 महिन्याच्या टप्प्यावर राजकारण करायचा प्रयत्न केला आणि केविलवाणी केला गेला। करायला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही, पण हा जो स्टंट केला गेला हा स्टंट माझ्या दृष्टीने त्यांना हा विषयच कळला नाही। विषय कळणं हे फार गरजेचं असतं। आपण आमदारकी लढवाय निघलोय, आपण उमेदवारी मागतोय, आपल्याला यातली जाण आहे का, आपल्या यातलं काय कळतंय का हा पोरखळपणा आहे का, हा शेतकऱ्यांचा सातत्याने निवळ शेतकऱ्यांना फसवायचं काम करणार आहात। ज्या परिपत्रकांना आव्हान करायचं आहे ते आव्हान होत असताना शासनाबरोबर आपण काय बोलणार आहात। त्यांनी एक पत्र दिलं, त्या पत्रामध्ये त्यांची माझ्याकडे कॉपी आहे ते राष्ट्रवादीची, आणि या कॉपीमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे पत्रकामध्ये की जोपर्यंत पारनेरचं उपविभागीय कार्यालयकडे आणत नाही तोपर्यंत आम्ही काही आंदोलन सोडत नाही। मग आम्ही कुठल्याही थराला जाऊ, आता कुठल्या थराला जाणार आम्हाला माहीत नाही, पण त्यांना याचा विषय कळला नाही, ह्या विषयाची त्यांना प्रक्रिया कळली नाही। मी या राजकीय असलेला धोरणात्मक निर्णयाला मी 23 तारखेच्या असलेल्या जुलै महिन्यामध्येच विरोध नोंदवला कागदावर, पण तरीसुद्धा काही कमेंटमेंट राजकारणामध्ये होत असतात त्याप्रमाणे सरकारने त्या कमेंटमेंटला उत्तर देत असताना या कोकणीच्या पिंपळगोजोग्यातल्या असलेला उपविभागीय कार्यालय तिकडे हलवलं आणि अळकुटीच्या त्या शाखेला उपविभागीय ब्रँचला या ठिकाणची असलेली कोळवाडी, बेल्ला आणि पिंपळवंडी या 3 ब्रँच देखभाल सहित सगळ्या असलेल्या गोष्टी शेतकऱ्याच्या तिकडे रुजू केल्या, परंतु त्याला तातडीने विरोध 5 तारखेला मी लेखी केला आणि 11 तारखेला त्यांनी जे असलेलं परिपत्रक होतं ते 11 तारखेला मी सांगितलं। जर 11 जर तुम्ही ते समजा आपण रद्द बादल केलं नाही, त्या संपूर्ण उपयोग जर इकडे आणला नाही तर एकही थेंब पाण्याचा खडी सोडणार नाही। 11 आपल्याला माहितीसाठी सांगतो की मी 11 त्याच दिवशी पिंपळगाव जोगा बंद केला आणि 12 सकाळी येडगाव आणि मानिडो बंद केला। त्यानंतर वरती शिष्टमंडळ आणि जल संपदाच्या माझी संपर्क केला, विजय बापू शिवतरी माझी फोनवर बोलले आणि ते म्हटले की शिष्टमंडळ आपल्या भेटीसाठी येत आहे आणि कोकणीला जलसंपदा विभागाच्या कार्यालयामध्ये एक बैठक करण्यात आली, त्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। ते म्हटले की तुम्ही धरणाचं पाणी चालू करा साहेब, आम्ही याच्यामध्ये सकारात्मक आहोत, शासनाचं अंशतः धोरण जे आहे ते बदलण्याच्या कामी आम्ही तुम्हाला मदत करू। आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा पुण्याला बैठक झाली, पुण्याच्या बैठकीत पत्रव्यवहार झाले, त्यांनी त्यांचा जो टेबल चार्ट आहे हा टेबल चार्ट त्यांनी वारंवार बदलला, त्याचं लक्षात आलं की हे चार्ट आता आपल्याला निश्चितपणे किलोमीटरचा अंदाज घेऊन आणि जुन्नर तालुक्याच्या धरणाच्या शेतकऱ्यांची व्यवस्थापन बघून आपल्याला आमदारांनी जी मागणी केली ती रास्त आहे, ती व्यावहारिक आहे, ती शेतकऱ्यांच्या असलेल्या समन्वयाशी जोडली गेली आहे आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा फेरबदल करून तो असलेला जो प्रस्ताव आहे जो खालून अभियंत्याकडून जो पुण्याला गेला SCकडे आणि SCकडून तो जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मंत्रालयामध्ये गेला, मंत्रालयामध्ये सचिवांनी तो प्रस्ताव वाचून पाहिला। कालच त्यांची माझी लेट नाईटपर्यंत बैठक चालली होती, ती बैठक झाली, त्या बैठकीमध्ये खरंतर गिरीश महाजन साहेब स्वतः उपस्थित नव्हते, म्हणजे या लोकांना काही माहीत नाही आहे विरोधकांना, त्या बैठकीला गिरीश महाजन साहेब हे व्हिडिओ कॉलिंगवर होते, म्हणजे VCवर होते, VCवर ते VCवर होते
आणि आम्ही सभागृहामध्ये बसलो सगळे अधिकारी आणि मी विद्यमान आमदार तिथं होतो. मी त्यांना सांगितलं का म्हटलं साहेब या सगळ्या गोष्टी चुकीच्या होत आहेत आणि ही जी शाखा आहे या नारायणगावला तुम्ही सगळे अधिकार देऊन टाका म्हणजे आमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. आणि आमच्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आम्हाला 100% तिथं शेतकऱ्यांसाठी तुम्ही आम्हाला न्याय द्या. आणि व्हिडिओ कॉलिंगवर या कॉन्फरन्स झाली. या व्हिडिओ कॉलिंगच्या कॉन्फरन्समध्ये असं ठरलं की जी आर आत्ताच काढून टाका. आमदार म्हणते ती गोष्ट बरोबर आहे, आपण औषधं बदललं पाहिजे. जुन्नरच्या शेतकऱ्यांना नगरला बोलायचं काही कारण नाही. आणि मग त्यांनी तो बदलायचा आदेश केला तिथूनच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून. आणि असलेले देशपांडे साहेब, तिथे असलेले घाणेकर साहेब, तिथे असलेले सन्माननीय सारंगकर साहेब, गांगरकर साहेब, या सर्वांनी मिळून त्या निर्णयाची पुष्टी केली. आणि काल रात्री लेट नाईटला हा जी आर त्यांनी पारित केला. तो मी घेऊन आलो काल रात्री. पण मी असा विचार केला आज सकाळी 11:00 जोपर्यंत तिथून मंत्रालयातून त्यांचा होकार येत नाही तोपर्यंत आपण पत्र परिषद घेऊन हा डिक्लेरेशन करायचा नाही. विरोधकांना ही बातमी कळाली कळणं साहजिक आहे, कारण शेवटी त्यांच्या वडिलांनी कृष्णखोऱ्यावर काम केलं अनेक वर्ष. खूप सारे अधिकारी त्यांच्या आजही वळचलेला आहेत. त्यातल्या एकाने ही बातमी लीक केली. लीक केल्यानंतर मी उठायच्या आधी, कारण मी पाडेच्या आत राहिलो, मी उठायच्या आधीच 9:00 ब्रेकिंग न्यूज होती की बेनकेचं आंदोलन यशस्वी ठरलं आणि त्या यश आलं. आणि यश आल्यानंतर ते आज कार्यालय ह्या ठिकाणी नारायणगावला त्या ठिकाणी शिफ्ट होत आहे. मुळात माझे म्हणणं असं आहे की ही ज्या प्रक्रियेमध्ये तुमची मागणी न्यायालयीन आहे, तुमची प्रक्रिया अशी आहे की आम्हाला ते जोपर्यंत हे संपूर्ण पारनेरचं ऑफिस इकडे येत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सोडणार नाही, आमचं आंदोलन कायम राहील. खरं तर मला बेनकेंची क्यू वाटते, त्यांची धडपड चालली आहे मला माहिती आहे. आणि ही महिन्याभराची धडपड आहे, त्याच्या पुढची धडपड मला वाटते त्यांची पुण्याला राहील आयुष्यभर, इथं राहणार नाही ती. कारण त्यांचा हा संपूर्ण सारेपाठ संपलेला असेल, कारण त्यांनी आयुष्यभर खोटंच काम केलं. आणि खोट्या करणारी माणसं ही समाजात फार काळ टिकत नाही. मी शासनाबरोबर बैठक केली आणि माझा विश्वास आहे माझ्या सेना भाजप सरकारवर, प्रचंड ताकदीचं आणि हुशारीचं सरकार आहे. जलसंपदा विभाग असेल, मुख्यमंत्री असेल, मी यांच्यावर 5 वर्ष काम केलं आहे. ठीक आहे, एखादा मार्ग काढायचा असेल तर समन्वय साधून चर्चा करून याच्यामधून नक्की आपलं काय, नगरचं काय, पुणे जिल्ह्याचं काय, अडचणी काय. आणि हा धोरणात्मक निर्णय केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सवरून घेतला या आत्ताच्या जलसंपदा मंत्र्यांनी, मला त्याचं कौतुक केलंच पाहिजे. यातले यांना काही एबीसीडी माहीत नाही. यांना एक अधिकारी सांगितलं की असा जर निर्णय काल आमदार स्वतः मुंबईत आले त्यांनी करून घेतला, मग यांची झोप उडाली हे तंतारले. तंतरल्याबरोबर यांनी सगळ्या लोकांना बोलवलं राष्ट्रवादीच्या, या आणि आपण आता शेतकरी आपण आंदोलन यशस्वी केलं. मला असं म्हणायचं आहे, तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी करता या सगळ्या हास्यास्पद आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करण्यासाठी ही कर्तव्याची असलेली जबाबदारी, मी हे माझं कर्तव्य आहे, मी उपकार नाही केले. शेतकऱ्यांचं कर्तव्य आणि या जुन्नर तालुक्याच्या पालकांची जबाबदारी खांद्यावर आहे. कर्तव्यपणाला लावलं, कर्तव्याला यश आलं आणि ते एवढ्या मोठ्या पद्धतीने यश आलं की याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी खरं तर मला फार मोठी इच्छा होती. परंतु नेमकी आचारसंहिता लागू झाली आणि राजाभाऊ आचारसंहिता लागू झाल्यामुळे ना गुलाल ना फटाके, पण मात्र छत्रपती शिवरायांचा हा शिलेदार या शेतकऱ्यांची यशस्वी लढाई लढल्याबद्दल माझ्या शेतकऱ्यांचं मनापासून या ठिकाणी जाहीर कौतुक करतो. आणि ही जी अभेद अशा पद्धतीची समशेर तुम्ही माझ्या ताब्यात दिलेली आहे, ही अभेद समशेर मी माझे वेळोवेळी आपल्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी आणि उद्या तुमच्या उत्कर्षासाठी सदैव ही समशेर उभी ठेवेल. त्याच्या मनामध्ये काही दुमत नाही. ह्याच्या टेक्निकल मुद्द्याबद्दल तालुका प्रमुख आमच्या इथं बसलेले ते बोलतील. सन्माननीय माझे प्रवक्ते म्हणून काम करणारे सन्माननीय संतोषजी घोटणे, की ज्यांनी माझे वेळोवेळी पत्रावर केले त्यांनी ते पाठवलेत, या बाबतीत ते आपल्याशी बोलतील, म्हणजे पुरावे ते दाखल करतील. माझं मानणं होतं फक्त शेतकऱ्यांचं कौतुक करणं आणि शासनाने जे गौरवपूर्णत्वाच्या दिशेने जे वाटचाल करून अंतिम टप्प्यामध्ये हा जी आर जुन्नरवासियांच्या कोर्टामध्ये ह्या निर्णयामध्ये त्यांनी हातभार लावला. माझे असं म्हणणे की बेनके कुटुंबाच्या जे आज त्यांनी जे निवेदन दाखल केले कुठे कोर्टामध्ये, त्याला कोर्ट मान्यता देईल का नाही, म्हणजे ते केस ॲडमिशन न्याय प्रविष्ट करायचे का न करायची, हाच मोठा मोठा अजून संशयाचा विषय त्यांचा. त्यामुळे त्यांच्या ह्या ज्या सगळ्या खालीच्या शेतकऱ्यांना ज्या बुलवायच्या, बुलबुल्या करायच्या आणि नाटक करायच्या गोष्टी आहेत त्या उघड्या पडलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं आता मैदान जवळच आहे, 1 महिन्याच्या निकालामध्ये निश्चितपणे त्यांना कळेल की आपण काय वागला 40 वर्षामध्ये, आताचे विद्यमान आमदार आताचं शासन काय करते. इतकं शासन भक्कम आहे आचार विचार आणि उत्कर्षाच्या दृष्टीने की निश्चितपणे हे शासन मला असं वाटतं महाराष्ट्राला फार उंचीवर घेऊन जाईल. आणि माझा विश्वास आहे या सरकारवर. वारंवार मुख्यमंत्री असतील,
उद्धवजी असतील, सन्माननीय या ठिकाणी असलेले आमचे खासदार साहेब असतील, माजी खासदार शिवाजी राठोड पाटील असतील, या सगळ्यांच्या कामकाजाची पद्धत आपण जर समजून घेतली तर ही नेहमी लोकाभिमुख राहिलेली आहे आणि तालुक्याचा उत्कर्ष उंचीला चाललेला आहे. माझं पत्रकार मंडळीला एवढंच निवेदन आहे, शिवभूमीची माती आणि शिवभूमीचा उत्कर्ष हा महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न करा, चुकू नका ते. कारण या शिवभूमीला त्या माणसाने असं केलं की त्यांनी आयुष्यभर घोड्यावर दिवस काढले आपल्यासाठी, मेला मातीमध्ये गेले शिवराय आमचे, पण त्यांनी मध्ये आयुष्यामध्ये कुठली आपल्या स्वतःच्या आयुष्याची त्या ठिकाणी भूमिका आपल्या स्वतःच्या स्वच्छतेपणासाठी नाही स्वीकारली. आणि म्हणून त्या राजाच्या या शिवभूमीला आपण न्याय आणि आपण त्या असलेल्या भूमीला महाराष्ट्राच्या पटलावर घेऊन जाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या असलेल्या या शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाच्या धोरणात्मक निर्णयाला पुन्हा एकदा सरकारचं, माझ्या शेतकऱ्यांचं, माझ्या कार्यकर्त्यांचं, आपल्या सर्वांचं, पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.